हॅलो, हां नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र. गेल्या 3-4 आपण लेसनमधून सोलर सिस्टीमबद्दलचा अभ्यास करतो. PV सिस्टीम, फोटोव्होल्टेक सेल याबद्दलचा आपण सर्व अभ्यास करतो आहोत. याआधी आपण PV सिस्टीम किंवा कशा पद्धतीनं काम करते ते पाहिलं होतं. फोटोव्होल्टेक सेल किंवा सोलर सिस्टीमचा आपण त्याचा ब्लॉक डायग्राम वगैरे आपण पाहिलेला होता. तर सोलर एनर्जीपासून म्हणजे सौर ऊर्जेपासून आपल्याला विद्युत निर्मितीचा हा सगळा संबंध विषय आहे सोलर एनर्जी. अपरंपरागत ऊर्जा स्रोतांमध्ये आपण सोलर एनर्जीचा विचार करतो. सूर्यापासून जो सूर्य ऊर्जेचा प्रचंड मोठा साठा निसर्गात आपल्याला दिलेला आहे, त्या सूर्यापासूनच्या प्रकाशाचा वापर करून त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो आपण त्याला सोलर सिस्टीम म्हणतो, म्हणजे सोलर इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणू आपण त्याला. तर अशा पद्धतीनं ऊर्जेचा जो स्रोत सूर्य आहे, जो संबंध वर्षभर आपल्याला ऊर्जा पोहोचवत असतो, पूर्ण निसर्गाला देत असतो, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की पर्यावरणाचं नुकसान होत नाही आणि यासाठी पृथ्वीवरची इकोसिस्टीम डिस्टर्ब होत नाही. दुसरा भाग असा की याला लागणारा इनिशियल कॉस्ट जरी जास्त असली तरी लॉंग टर्ममध्ये हा फायदेशीर राहतं. आणि सूर्य हा मुबलक प्रमाणावर आपल्याला ऊर्जा हा देत राहतो आणि ती न संपुष्टात येणारी, इतके आणखी किती करोडो वर्ष चालेल हा काही म्हणजे संपुष्टात येणारा सूर्य असा भाग नाही. तिथं नेहमी हायड्रोजनचं फ्युजन होत राहतं असं सर्व शास्त्रज्ञ सांगत राहतात. आणि तो ऊर्जा तिथून निघालेलं जे किरण आहेत ते संबंध सृष्टीवर पसरत राहतात. आणि याचा वापर करून आपण एक सोलर सेल जनरेट केला जो सेमी कंडक्टर पासून तयार करतो. आपण त्याच्यामध्ये एक P आणि N असं सिलिकॉनपासून बनवतो आपण आणि त्याला आपण सोलर सेल म्हणतो किंवा फोटो व्होल्टेक सेल असं म्हणतो. फोटो या अर्थानं की फोटो हा प्रकाशाचा हे असतो, फोटो तर फोटॉन्सपासून हे प्रकाश किरणं बनलेलं असतं. त्या आधीच्या लेसनमध्ये पण आपण त्याच्यावर चर्चा केलेली होती. तर असा जो सेल आहे तो सेलपासून आपण मॉड्यूल्स तयार करतो, सोलर पॅनल तयार करतो, अरे तयार करतो, एकापेक्षा जास्त सेल टाकले की मग आणि मग त्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपण काय म्हणू आपण त्याला, त्याच्यापासून आपण ही ऊर्जा घेतो त्या सेलपासून. परंतु ती तशी घेत असताना आपल्याला जर जेव्हा सूर्य उपलब्ध नसतो तेव्हा आपल्याला जी सोलर सिस्टीम आहे त्यासाठी आपल्याला बॅकअपची गरज पडते. म्हणजे आपल्याला जी सूर्यापासून मिळालेली इलेक्ट्रिकल एनर्जी जी कन्वर्ट केली आपण ती केमिकल एनर्जीच्या स्वरूपात बॅटऱ्यांमध्ये आपल्याला साठवून ठेवावी लागते. का साठवून ठेवावी लागते? कारण की सूर्यप्रकाश हा 24 तास उपलब्ध नसतो. आणखी बाकी निसर्गामध्ये तुम्हाला माहिती आहे पावसाळा असेल, एखादी ढगाळ वातावरण असेल अशा वेळेस, आणि रात्रीचा कालखंड जो आहे आणि विजेचा वापर जास्त करून रात्री लागतो आपल्याला, प्रकाशाकरता वगैरे लागतो, बाकी गोष्टीसाठी लागतो, तर अशा वेळेस आपल्याला ती साठवून ठेवावी लागते. परंतु आता गेल्या काही काळापासून आपण जर विचार केला तर सगळीकडे सिस्टीम जे आहे सौर ऊर्जेचा वापर हा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेला आहे. शासन या ठिकाणी त्यासाठी प्रयत्नशील असतं कारण अपरंपरागत ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त होईल, तेवढं पर्यावरणाचं आपण नुकसान आपण कमी करू आणि ही पृथ्वीचं जे प्रदूषण आहे ते आपण कमी करण्याकरता त्याचा मोठा हातभार लागेल. आणि हा पुढच्या काळामध्ये जसं याही आधी म्हटलं होतं की हा आपल्याला रोजगार नव्हे आणि स्वयंरोजगार या दोन्ही क्षेत्रामध्ये आता हा पुढचा फार महत्त्वाचा विषय येणार आहे. तर सोलर सिस्टीम आता घरोघरी लावण्याला सुरुवात झालेलीच आहे. बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये आता केलेलं आहे. बऱ्याच साऱ्या शासकीय योजना पण आहे याच्यामध्ये प्रोत्साहन देण्याकरता, त्याचा वापर करून घरोघरी किंवा शेतामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जिथे म्हणून असेल तिथे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सोलर पॅनल लावण्याचा आता हा चलन वाढत चाललेला आहे. परंतु हे सगळं करत असताना काही काळजी पण घ्यावं लागतात. सोलर सिस्टीम जे आपण इन्स्टॉलेशन करतो किंवा ती लावून देतो तर त्याच्यामध्ये काही काळजी घ्याव्या लागतात. तर आपण या ठिकाणी आज या लेसनमध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स इन सोलर इलेक्ट्रिकल सिस्टीम हा या ठिकाणी आपण मुद्दा घेणार आहोत. तर या ठिकाणी दिसतं की याचे काही ऑब्जेक्टिव्ह जर आपण विचार केले तर यामध्ये स्टेट जनरल सेफ्टी प्रिकॉशन इन सोलर इलेक्ट्रिकल सिस्टीम जे सर्वसामान्यप्रमाणे काय काळजी घ्यायला पाहिजे, सेफ्टी व्हाईल वर्किंग ऑन सोलर पॅनल जेव्हा आपण नेमकं त्याच्यावर काम करत असताना काय पाहायला पाहिजे, आणि सेफ्टी ऑन सोलर इन्स्टॉलेशन जेव्हा सोलर सिस्टीम आपण इन्स्टॉल करतो तिथं आपण लावतो त्या ठिकाणी काय करावं लागते. तर जनरल सेफ्टी प्रिकॉशनचा जर विचार केला तर सोलर सिस्टीम ही जी फुल्ली ॲटोमॅटिक
अँड कम्स विथ बिल्ट इन सेफ्टी प्रिकॉशन. जेव्हा ती येतं मॅन्युफॅक्चर करून ती पूर्णतः ॲटोमॅटिक असतं आणि त्याच्यामध्ये जवळपास सेफ्टी फीचर्सचा सगळा विचार केलेला असतो. तर डू नॉट अटेम्प्ट टू वर्क ऑन अलर्ट ऑर रिपेअर द सिस्टीम. अननेसेसरी त्याला करण्याचा प्रयत्न करू नका. डुईंग सो कुड एक्सपोज टू युअर डेंजरस इलेक्ट्रिकल करंट अँड व्हाईट मॅन्युफॅक्चरर वॅरंटी. मॅन्युफॅक्चर जो वॉरंटी देतो त्याच्या आधीच जर तुम्ही काही खोलकाल स्वतःच्याच मनानं काही केली आणि त्याच्यामध्ये जर आणखी काही बिघाड झाला तर तो कंपनीवाले पण आपल्याला ते ऐकत नाही. त्याच्यामुळे अननेसेसरी जर असेल तर तिथं तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा. डू नॉट अटेम्प्ट टू सर्व्हिस एनी पोर्शन ऑफ द सिस्टीम. ओनली अ ट्रेन्ड अँड सर्टिफाईड प्रोफेशनल शूड सर्व्हिस द सिस्टीम. आणि या सर्टिफाईड प्रोफेशनलसाठी त्यांनीच फक्त करावं म्हणून ज्याचा अभ्यास आहे, जसं तुम्ही करत आहे. तुम्ही जेव्हा 2 वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यासक्रम करून आणि हे सर्व संबंध शिकून जेव्हा जाल तेव्हा तुमच्यामध्ये हे अवेअरनेस येईल सेफ्टी प्रिकॉशनचा आणि मग तुम्ही त्याला एक्सपर्ट व्हाल. तोपर्यंत त्याला कोणीही असा हात लावू नये. इट इज नॉट नेसेसरी टू गो ऑन रूफ फॉर पॅनल क्लिनिंग ऑर इन्स्पेक्शन. पॅनल्स जे वरत छपा शेतावर लावलेलं असतं तर त्याला फालतू जाऊन असं स्वच्छ करण्याची वगैरे तशी काही गरज नसते. बऱ्याचदा एखाद्या वेळेला धूळ असली तर ती हवेनं वगैरे निघून जाते. सूर्यप्रकाश त्याच्या आतमध्ये जाऊन त्या सोलर पॅनलचे चार्ज वाढवत राहतात. इफ चूज टू गो ऑन रूफ टेक ऑल सेफ्टी प्रिकॉशन अँड डू नॉट टच ऑर डिस्टर्ब द पॅनल्स ऑर वायरिंग. आणि जर असं वाटलंच आपल्याला कधी वर जावं आणि ते स्वच्छ करावं तर त्यातल्या ठिकाणी वायरिंग आणि त्या रूफला टच करू नका. इट इज इम्पॉर्टंट टू रिमेंबर दॅट ओनली ऑथराइज पर्सन शूड रिपेअर ऑर टच सिस्टीम कंपोनंट. जो ऑथराइज ज्याला त्यातलं कळतं त्याच व्यक्तीनं त्याला हात लावावा. ऑलवेज रिमाइंड एनी वन गोईंग ऑन रूफ दॅट डे शूड नॉट डिस्टर्ब द पॅनल ऑर वायरिंग. वर जाऊन त्यातलं पॅनल किंवा वायरिंगला मात्र डिस्टर्ब करू नका. डू नॉट स्टेप ऑन द पॅनल्स ऑर अलाउ ऑब्जेक्ट टू फॉल ऑन द पॅनल्स. जे पॅनल्स आपण जे सोलरचे लावलेले असतात त्याच्यावर कुठली वस्तू आदळापट होऊ नये किंवा त्याच्यावर कुणी चढण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नका. डू नॉट डिसमेंटल ऑर रिमूव्ह एनी पार्ट्स ऑफ द सिस्टीम. दिस विल वाईड मॅन्युफॅक्चरर वॅरंटी. फार महत्वाचं. डू नॉट डिसअम्बल म्हणजे मग त्यातलं खोलकाल करू दे, एखादा पार्ट उघडू दे, अशा प्रकारचा जे जनरल सेफ्टीचा विचार करतो आपण किंवा रिमूव्ह करा. देअर विल बी व्हॅलिड मॅन्युफॅक्चर वॉरंटी पण त्या ठिकाणी व्हॅलिड होऊ शकते. मग कंपनीवाला त्याची आपल्याला हे देणार नाही. तर स्मॉल चिल्ड्रेन अँड पेट शूड बी केप्ट अवे फ्रॉम द इन्व्हर्टर. लहान मुलं तुमच्या घरात जर काही पाळीव प्राणी असतील तर त्यांना मात्र त्या इन्व्हर्टरच्या दूर ठेवा. आणि हे जनरली सोलरचंच नाही तर आपल्या घरामध्ये जे विजेचे उपकरण असतील याच्यापासूनही आपण लहान मुलांना प्राणी असतात बऱ्याच कोणाच्या घरी मांजरी पण असतात कुत्रे पण असतात ससे पण असतात हे वायरिंग कुरतडतात हे असं लक्षात येतं. आणि मग त्यातून बऱ्याचदा शॉर्ट सर्किटचे धोके किंवा एकूणच सगळी सिस्टीम खराब होण्याचे आपल्याला प्रकार लक्षात येतात. तर सेफ्टी प्रिकॉशन फॉर इन्स्टॉलिंग सोलर फोटोव्होल्टिक सिस्टीम हा फार महत्वाचा. टेक्निकली जर आपण पर्सन झालो तर आपल्याला इन्स्टॉलेशन करत असताना काय काळजी घेतल्या पाहिजे. तर पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये सोलर मॉड्यूल प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी व्हेन एक्सपोज टू सनलाईट. सूर्यप्रकाशातून ती इलेक्ट्रिक निर्माण करतं. डीसी व्होल्टेज मे एक्सिड 30 व्होल्ट ऑन ए सिंगल एक्सपोज मॉड्यूल. तर एका पॅनलमधून जवळपास तुम्हाला 30 व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज एका सिंगलमधून मिळू शकतं. नंतर कनेक्ट मॉड्यूल्स विथ द सेम रेटेड आउटपुट करंट ओनली इन सिरीज. इफ मॉड्यूल्स आर कनेक्टेड इन सिरीज द टोटल व्होल्टेज इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॉड्यूल व्होल्टेज. त्याच्यामुळे एका मॉड्यूलमध्ये 30 व्होल्ट आणखी जर 4-5 लावले असेल तर 150 व्होल्ट 30 पटीत तुम्हाला आणि मग तितकं व्होल्टेज तुम्हाला वाढत नाही आणि मग तुमचा धोका आणखी वाढत जातो आणि सिरीजमध्ये जोडलेला असल्यामुळे. तर कनेक्ट मॉड्यूल्स आर सिरीज कॉम्बिनेशन ऑफ मॉड्यूल्स विथ द सेम व्होल्टेज इन पॅरलल. इफ मॉड्यूल्स आर कनेक्टेड इन पॅरलल टोटल करंट इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल. जर पॅरललमध्ये लावले असतील तर मग आता कसं होतं कधी काही व्होल्टेजची गरज असते काही ठिकाणी करंट जास्तीची गरज असते. पॅरललमध्ये लावला तर तुम्हाला करंट हा जास्त मिळतो. सम सगळ्यांच्या जेवढे मॉड्यूल्स लावले असेल त्याची जी करंट कॅपॅसिटी असेल त्या सर्वांची बेरीज त्या मॉड्यूलची इतका करंट त्या ठिकाणी येतो. आणि जर आपण सिरीजमध्ये लावले असेल तर त्यांची टोटल इतक्या बेरीज इतकं व्होल्टेज तुम्हाला मिळतं. तर आणि बायपास डायोड्स आर पुढचा मुद्दा आहे. बायपास डायोड्स आर प्री असेंबल्ड इन इच मॉड्यूल. डू नॉट रिमूव्ह दीज डायोड्स. तर जे बायपास डायोड्स आहे ते प्री असेंबल्ड म्हणजे आधीच लावलेले त्याच्यामध्ये इनबिल्ट असतात.
प्रत्येक मॉड्यूलमध्ये इन इच मॉड्यूल डू नॉट रिमूव्ह दिस डायोड, ते डायोड काढायचे नाही. कीप चिल्ड्रेन वेल अवे फ्रॉम द सिस्टीम व्हाईल ट्रान्सपोर्टिंग अँड इन्स्टॉलिंग मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल कंपोनंट. ट्रान्सपोर्टेशन करत असताना किंवा इन्स्टॉलेशन करत असताना लहान मुलांना मात्र तुम्ही याच्यापासून दूर ठेवा. नंतर पुढचा मुद्दा आहे, कम्प्लिटली कव्हर ऑल मॉड्यूल्स विथ अँड एपिक मटेरियल ड्युरिंग इन्स्टॉलेशन टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिकल फ्रॉम बिंग जनरेटेड. आणि पुन्हा त्याला सेफ्टी प्रिकॉशनच्या हिशोबानं जे मॉड्यूल्स आहे ते त्याच्यावर जे सेफ्टीसाठीचं जे मटेरियल येतं ते वापर करून किंवा इन्सुलेटिंग मटेरियल वापरून त्याच पद्धतीनं त्याला कव्हर करा. डू नॉट वेअर मेटेलिक रिंग, हा फार महत्वाचा आहे. आपल्या अंगावर बऱ्याचदा एक कोणी लोखंडी कळं किंवा स्टीलचं कळं घालतं, हातात अंगठ्या घालतात, किंवा महिला मंडळी काम करते त्यांच्या अंगावर बऱ्याच साऱ्या धातूच्या वस्तू असतात. तर डू नॉट वेअर मेटेलिक रिंग, वॉच बँड्स, इयर नोज ऑर लिप रिंग ऑर अदर मेटेलिक डिव्हायसेस व्हाईल इन्स्टॉलिंग ऑर ट्रबल शूटिंग फोटोवॉल्टिक सिस्टीम. तर हे फार महत्वाचा मुद्दा आहे. फोटोवॉल्टिक सिस्टीम पी व्ही सिस्टीम जी आहे ती इन्स्टॉलेशन करत असताना किंवा त्याच्यामध्ये काही आपल्याला दुरुस्त्या करत असताना त्या ठिकाणी आपल्या अंगावर मात्र कुठल्याही धातूचे दागिने असता कामा नये असा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी म्हटलेला आहे. पुढचा मुद्दा आहे, यूज अप्रोप्रिएट सेफ्टी इक्विपमेंट. म्हणजे इन्सुलेटिंग टूल्स आहे, इन्सुलेटिंग ग्लोव्स आहे, हे घाला. इन्सुलेटिंग ग्लोव्स म्हणजे लक्षात येतं ना, त्याचा आपल्याला जे ज्यातून विजेचा प्रवाह वाहून जाणार नाही असे ज्याला आपण असतो इन्सुलेटिंग, म्हणजे रबर ग्लोव्स असतील, अशा पद्धतीचा तुम्ही उपकरण हातामध्ये घाला आणि मगच काम करा. इन्स्टॉलेशन करत असताना किंवा आणखी काही काळजी, ह्या सगळ्या काळजाचा सेफ्टी प्रिकॉशनचा आपला हा लेसन आपण या ठिकाणी घेतो. नंतर पुढचं आहे, यूज ओनली इक्विपमेंट कनेक्टर्स वायरिंग अँड माउंटिंग हार्डवेअर सुटेबल फॉर यूज फोटोवॉल्टिक सिस्टीम. यासाठी जे आवश्यक असलेले तेच कनेक्टर्स किंवा तेच उपकरणं यासाठी वापरा. आला किंवा वायरिंगसाठी जे स्पेसिफिकेशन दिलेलं असतं त्याच्यामध्ये मेन्शन असतं त्याचाच वापर करा. आपल्या पद्धतीनं म्हणाने जर काही दुसरं टाकाल तर ती जी सिस्टीम आहे ती प्रॉपरली काम करणार आहे, दुरुस्ती होणार नाही आणि तुम्हाला धोका पण त्यामध्ये आहे. पुढचा मुद्दा आहे, ऑलवेज यूज द सेम टाईप ऑफ मॉड्यूल्स विथ अ पर्टिक्युलर फोटोवॉल्टिक सिस्टीम. जर काही रिप्लेसमेंटची गरज पडली तर सेम मॉड्यूल जे आहे किंवा सिस्टीम ज्यामध्ये जे वापरलेलं आहे तेच वापरा. दुसरं तुम्ही त्याला सेम म्हणतो म्हणून कुठलंही लावा असं करू नका. पुढचा मुद्दा आहे, अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन पी व्ही मॉड्यूल्स विल प्रोड्यूस करंट अँड व्होल्टेज दॅट आर डिफरंट दॅन दोज लिस्टेड इन द डाटाशीट. डाटाशीट व्हॅल्यू आर अप्लिकेबल ॲट स्टँडर्ड टेस्ट डाटा. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला. तिसरा असतो की शॉर्ट सर्किट करंट अँड ओपन सर्किट व्होल्टेज शुड बी मल्टीप्लाइड बाय फॅक्टर 1.25 व्हेन डिटरमाइनिंग कंपोनंट व्होल्टेज रेटिंग. कंडक्टर कॅपॅसिटी, फ्यूज साईज अँड साईज ऑफ कंट्रोल कनेक्टिंग टू द मॉड्यूल्स ऑर सिस्टीम आउटपुट अँड ऍडिशन मल्टीप्लाइंग फॅक्टर ऑफ 125% 80% डी रेटिंग मे बी अप्लिकेबल. या ठिकाणी तुम्हाला 80% जे डी रेटिंग हे त्या ठिकाणी स्टँडर्ड सांगितल्या गेलं आहे, त्यामुळे तसंच मिळावं तशाच पद्धतीनं व्हावं असं होत नाही या ठिकाणी. म्हणून शॉर्ट सर्किट करंट अँड ओपन सर्किट व्होल्टेज शुड बी मल्टीप्लाइड बाय फॅक्टर 1.25 गुणाकार करायचा वेन डिटरमाइन कंपोनंट व्होल्टेज रेटिंग. जर त्याचं व्होल्टेज रेटिंग जर तुम्हाला चेक करायचं आहे तर ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किटचं जी काही येईल त्याचं मल्टिप्लाय 1.25 करायचं आणि फ्यूज साईज आणि बाकीच्याही गोष्टी त्या पद्धतीनं वापरायचा. आता सेफ्टी व्हाईल वर्किंग ऑन सोलर पॅनल, डायरेक्ट सोलर पॅनलवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण सेफ्टीचा काय विचार केला पाहिजे याचेही काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. तर नेव्हर वर्क ऑन पी व्ही सिस्टीम अलोन. नुसता एकटा घुसला कोणी लक्ष देणार नाही अशा वेळेस तुम्ही काम करू नका. अलोन नेव्हर वर्क ऑन पी व्ही सिस्टीम, फोटोवॉल्टिक सिस्टीम नेव्हर अलोन. नो द सिस्टीम बिफोर स्टार्ट टू वर्क इट ऑन. तर कुठलीही गोष्ट त्याच्यावर जर काम करत असताना तर आधी त्या कामाचं स्वरूप काय, तिथले काय धोके आणि ती सिस्टीम तुम्हाला समजली पाहिजे, तरच तुम्हाला माहिती असेल परिपूर्ण, तरच त्यात हात घाला. कोणीही म्हणून प्रोफेशनल जो माणूस आहे त्यातला तज्ज्ञ व्यक्ती जो आहे त्यातलं याच्यातलं नॉलेज आहे त्याला याचं कळतं त्यानेच त्यामध्ये जावं असा एकूण त्याच्यामध्ये ह्या सुरक्षेच्या हिशोबानं सांगण्यात आलेला मुद्दा आहे. नंतर स्टडी इलेक्ट्रिकल डायग्राम ऑफ सिस्टीम. पुन्हा ज्यावर काम करतो त्याची इलेक्ट्रिकल डायग्राम आपल्याला माहीत असली पाहिजे, नाही तर कुठलंही ठरलं, कुठलं मॉड्यूल काउंट टाकलं, कुठली वायरिंग काउंट टाकली आणि कुठल्याही फ्यूज रेटिंगचा काही नसताना फ्यूज गेला कुठलाही जुळला तर अशानं काम होणार नाही. हा सेफ्टीचा आणि आपल्या विवेकबुद्धीचा सुद्धा काम असतं.
तेव्हा आपल्याला ती डायग्राम किंवा एखादे पार्ट काढल्यानंतर ते नंतर आधी कसं जोडलेलं त्याचे इलेक्ट्रिक डायग्राम, कारण काम करताना बऱ्याचदा वेळ उशीर होऊन जातो, मग आपण जुनं विसरून जातो, असं नको व्हायला. म्हणून प्रॉपरली वर्क चॅनलना आपण गेलं पाहिजे. डिस्कस द टेस्ट ऑब्जेक्टिव्ह अँड टेक्निक विथ पार्टनर. जो कोणी तुमच्यासोबत काम करणार असेल त्याच्यासोबत जर तुम्हाला काही अडचणी वाटत असेल, काही गोष्टी समजत नसेल, तर एकमेकांसोबत चर्चा करून काम करा. नंतर पुढचा मुद्दा येतो की केप टेस्ट इक्विपमेंट इन टॉप ऑपरेटिंग कंडिशन. आणि जे तुम्ही इक्विपमेंट ज्याचा तुम्ही ते दुरुस्ती करायला गेले किंवा ते तुम्ही इन्स्टॉलेशन करायला गेले, तर तुमचे इक्विपमेंट जे आहे ते प्रॉपरली असले पाहिजे, चांगल्या कंडिशनमध्ये असले पाहिजे. त्यांच्यामध्येच बिघाड असेल, एरर असेल, तर तुम्हाला जे आउटपुट तुम्ही अपेक्षित करता, जे स्टँडर्ड दिलं आहे ते मिळणार नाही, कारण तुमच्यापाशी इक्विपमेंट जे मोजमाप करणार आहे तेच मुळात त्याच्यामध्ये एरर आहे. तर त्याच्यामुळे तसं व्हायला नको. म्हणून कीपिंग टेस्ट इक्विपमेंट इन टॉप ऑपरेटिंग कंडिशन चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवा. चेक टेस्ट इक्विपमेंट बिफोर गो टू सिस्टीम साईट. जाण्यापूर्वी तिथं गेल्यावर वेळेवरच मग याच्यामध्ये एरर आहे वगैरे असं नको व्हायला. तर जे काही चेकिंग करायचे आहे तुम्ही जिथं काम कराल चालेल, कारण जनरली हे रूप वरच्या दिशेनं जिथे फार कुणाचा हात पोचणार नाही अशा ठिकाणी आपण सोलर सिस्टीम लावतो. तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा आपण काम करायला जात आहोत तेव्हा आपल्याला काळजीपूर्वक आणि आधीच सगळ्या काळजी घेऊन आणि आधीच सर्व विचारपूर्वक आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, हा याच्यामधला अर्थ आहे. चेक टेस्ट इक्विपमेंट बिफोर गो टू सिस्टीम साईट. वेअर अप्रोप्रिएट क्लॉथिंग. त्या ठिकाणी काम करताना तुम्ही ढिगाळ ढिसाळ कपडे किंवा आतमध्ये सैलसर कपडे वगैरे घालू नका, कुठे अडकणारे असे कपडे घालू नका जेणेकरून तुमच्या जीवितला धोका होईल. अशा पद्धतीनं चांगला तुमचे कपडे असले पाहिजे, ज्याच्यात तुम्ही कम्फर्ट असले पाहिजे, अशा पद्धतीचे कपडे घाला. नंतर वेअर ओनली अप्रोप्रिएट इलेक्ट्रिकल सेफ्टी हॅट, अप्रूव्ड इलेक्ट्रिकल सेफ्टी हॅट. तर जे विजेच्या काम करत असताना ज्या पीपीई म्हणून आपण पर्सनल प्रोटेक्टिंग इक्विपमेंट याचा प्रॉपरली यूज करा. वेअर आय प्रोटेक्शन पर्टिक्युलर इफ वर्किंग ऑन बॅटरी. रिमूव्ह एनी ज्वेलरी. अंगावरची पुन्हा ज्वेलरी काढा. पुन्हा प्रोटेक्शनसाठी डोळ्यांवर जे संरक्षणात्मक असे जे कवच किंवा डोळ्याला जे गॉगल्स येतात ते वापरा. विशेष करून जर बॅटरीवर तुम्ही काम करत असाल तर, कारण बॅटरी जेव्हा चार्ज होतात तेव्हा त्याच्यातून एक रसायन बाहेर निघत असतो वाफेच्या स्वरूपात, ते तुमच्या शरीराला धोकादायक राहू शकतं. नंतर अंगावर असलेली ज्वेलरी ठेवू नका, मेटॅलिक पार्ट ठेवूच नका, हे आधीच सांगितलेलं आहे. तेव्हा इलेक्ट्रिकवर काम करताना हे तर नेहमीच लक्षात घ्या का अंगावर फार मोठे दागिने ठेवून तुम्ही कुठले काम करू नका, कारण दागिने हे विजेचं सुवाहक असतात आणि धोका झाला तर मग त्याच्यामधून करंट तुमच्या शरीरामध्ये जाण्याची खूप शक्यता असते. वेअर ड्राय लेदर ग्लोव्स टू रिड्यूस द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग शॉक. आणि जे ग्लोव्स वगैरे वापरतात ते ओलसर नको, कारण बऱ्याचदा पावसाळ्यात जर काम पडलं तर त्या ठिकाणी वर गेले ग्लोव्स तुमचे ओले कच्चा आहे, तर त्याच्यामधून पाण्यामुळे तुम्हाला माहिती आहे पाणी हे विजेचं सुवाहक आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जीवितला धोका होऊ शकतो, आपल्याला शॉक बसू शकतो. ते शॉकमुळे आणखी सहज म्हणून सांगतो, शॉक हा नुसता शरीराला लागत नाही तर शॉकमधून होतं काय की त्या जी मनस्थिती जी आहे तो मनावर एक मोठा आघात होतो. एखाद्याला जर शॉक लागला ना तर तो शॉकमधून बरा होईल, पण मनावर जो आघात होतो म्हणजे जी मग एकदा इलेक्ट्रिकल सिस्टीमवर काम करण्याची जी माणसाची जी इच्छा असते ती थोडीफार कमकुवत होते, कारण मनाला एक मानसिक धक्का बसलेला असतो. आणि असा मानसिक धक्का बसणं शॉकमुळे हे केव्हाही या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी, कारण त्याचा मग कॉन्फिडन्स लेवल कमी होतं. त्यामुळे शॉक लागू देऊ नका, कारण शॉक हा नुसता शॉक शरीराला लागत नाही तर तो मनावर सुद्धा बरेच काळपर्यंत आपल्या तो काम करत राहतो. आणि मग आपली जी काय म्हणतो विल पॉवर सिस्टीम आहे किंवा म्हणजे आपली मनस्थिती आहे ती सातत्यानं भीतीच्या वातावरणात कुठलंही काम होत नाही. आणि तुमच्या मनात जर एकदा इलेक्ट्रिकच्या बाबतीत जर भीती घेतली तर मग तुम्ही काम करू शकणार नाही. म्हणून सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही कधीही शॉक लागू देऊ नका, कारण शॉक हा माणसाला मानसिकदृष्ट्या थोडं खच्चीकरण होतं. नाही म्हटलं कितीही माणूस इंटिवाला असला, एकदा शॉक लागला की थोडा मग तो त्या कामाला हात घालताना फार घाबरत घालतो, आणि घाबरत घालणे हा सुद्धा हाय पण धोक्याचाच एक मोठा प्रकार आपल्याला होऊ शकतो, कारण कुठल्याही गोष्टीला हिमतीनं तुमच्या कॉन्फिडन्स लेवलला जर तुम्ही काम करत असले तर तुम्हाला धोके कमी होतात. पण ओव्हर कॉन्फिडन्स नको तर लूज कॉन्फिडन्स पण नको. ह्या दोन्ही गोष्टीचं बॅलन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही पीपीई वापरा, पर्सनल प्रोटेक्टिव्ह ज्याला आपण इक्विपमेंट आहे ते वापरा, प्रॉपर चॅनलनं काम करा, व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या कामाला हात घाला, तुम्हाला धोका होणार नाही. आणि कदाचित एखाद्या वेळेस असं काही झालं तर तुम्हाला त्याबद्दलच्या ज्या आपण प्रथम वर्षाला सुरुवातीला जे सुरक्षेचे नियम होतो त्याच्यानुसार म्हणून सोबती कुंडली असावा आणि त्याचा वापर करून तात्काळ आपण त्याचा उपाययोजना करू शकतो.
तर पुढचा आहे मेजर द कंडक्टिव्हिटी फ्रॉम एक्सपोज मेटल फ्रेम अँड जंक्शन बॉक्सेस टू ग्राउंड. नंतर मेजर व्होल्टेज फ्रॉम ऑल कंडक्टर ऑन पीव्ही आउटपुट सर्किट टू ग्राउंड, ग्राउंडला करून, कारण अर्थ फार महत्वाचा आहे आणि एक पॉझिटिव्ह पॉईंट त्या ठिकाणी असतो. मेजर द ऑपरेटिंग व्होल्टेज अँड करंट वर्क विथ वन हँड इन एव्हर पॉसिबल. शक्यतो एका हाताने मोजण्याचा प्रयत्न करा, दोन्ही हात लावू नका, कारण दोन हात लावला तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमच्या शरीरातून एक कम्प्लीट सर्किट होतं आणि मग त्याच्यातून शरीरातून तो प्रवाह वाहून जातो, त्याच्यामुळे माणसाला अधिक धोका निर्माण होतो. तर हे जे आहेत, हे मुद्दे जे आहेत, या ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर मित्र, सोलर सिस्टीमचा अभ्यास करत असताना, इन्स्टॉलेशन करत असताना, तर पुन्हा सोलर सिस्टीमचे काही रिस्क असतात, त्याचाही आपण अभ्यास करू. तर अशा पद्धतीने थोडी काळजी घेऊन या ठिकाणी काम करायला लागणार आहे. तर काही काळजी पण माहीत असल्या पाहिजे जसं काम आपल्याला करायचं आहे, कारण शेवटी आपण ITR शिकून, इलेक्ट्रॉनिक्स शिकून, आपल्याला PV सिस्टीम किंवा सोलर सिस्टीमवर काम करत असताना आपल्या कामासोबतच आपल्या स्वतःच्या जीवितांची काळजीची सुद्धा विचार करणं फार आवश्यक असतं, म्हणून या ठिकाणी या सिस्टीमचा विचार केलेला आहे. तर सोलर सिस्टीमचं जर आपल्याला कमी करायचं असेल, सेफ्टी रूल्स मिनिमम रिस्क जर करायची असेल, तर पर सेफ्टी टू रूल कीप माइंड वेन वर्किंग विथ फोटोवॉल्टिक पॅनल ऑर अदर PV कॉम्पोनंट इज ऑलवेज स्टॉप वर्किंग इन बॅड वेदर. जर वातावरण चांगलं नसेल, विजा चमकत असतील, आभाळामध्ये गर्जना असेल किंवा पाऊस कोसळत असेल, वेदर कंडिशन चांगली नाही, व्हिजिबिलिटी नसेल, तर काम करू नका. PV पॅनल्स कॅन बी ब्लोन अराउंड बाय द वाइंड ऑर स्ट्रॉंग विच कॅन रिझल्ट अ फॉलिंग ऑफ डॅमेज ऑफ PV सिस्टीम. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. डू नॉट अप्लाय प्रेशर ऑन PV व्होल्टेक पॅनल्स बाय सिटिंग स्टीपिंग ऑन देम. तर ती जे सोलर पॅनल सिस्टीमवर कधी कधी वरच्या दिशेनं असलं, मग आपल्याला जागा नसली म्हणून आपण तिथे पाय ठेवू दे किंवा त्याच्यावर आपण प्रेशर देऊ दे, असं करू नका. या सगळ्या काळजी घ्या. डू नॉट इन्स्टॉल PV सिस्टीम इन एनी लोकेशन विथ 0.3 miles ऑफ एन ओशियन ऑर सॉल्टी वेदर. 0.3 किलोमीटरच्या माईलच्या आतमध्ये जर समुद्र असेल आणि जर सॉल्टी वॉटर, समुद्राच्याच बाजूने जर सॉल्टी वॉटर असेल, क्षारयुक्त जर असं काही पाणी असेल, तर त्या ठिकाणी करू नका. पेपर मस्ट बी अँड मिस्ट कुड इंटरपर्स व्होल्टेज इक्विपमेंट अँड कॉजेस डॅमेज टू इलेक्ट्रिकल शॉक. क्षार जे आहेत ते जर त्या ठिकाणी खूप असतील, ते इतक्या जवळ लावू नका. ऑल्सो डू नॉट इन्स्टॉल फोटोवॉल्टिक इक्विपमेंट इन लोकेशन दॅट आर कोरोसिव्ह एरिया, ज्या ठिकाणी जंगण्याचं प्रमाण, जंगणं ज्याला म्हणतो आपण, अशी प्रक्रिया जिथं खूप वेगानं होतदार असा कुठला एरिया असेल, अशा भागामध्ये तुम्ही लावू नका. तर ह्या सगळ्या सिस्टीममध्ये आपल्याला काही काळजी घ्याव्या लागणार आहे. ह्या सर्व संबंध चॅप्टर तुमच्या सगळ्या महत्त्वाचं आहे, याची आपण या ठिकाणी सांगोपान चर्चा केलेली आहे. तर मित्र, अशा पद्धतीनं स्वतःची काळजी घ्या, सिस्टीमवर काम करा आणि यानंतरचा जो अभ्यास आहे याच्यावरचे जे शॉर्ट क्वेश्चन तुम्ही तयार करा. ह्या संबंध धडा जो आपल्याला डाउनलोड करून हे पुस्तक तुम्हाला सांगितलंच, मी वारंवार सांगत असावं, ते घ्या, पुन्हा वाचा आणि ह्या काळजी घ्या. पुन्हा पूर्ण सिस्टीमचा, पुन्हा नव्यानं सगळ्या ब्लॉक डायग्रामचा वगैरे अभ्यास करा. धन्यवाद.